नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. महाविद्यालयीन मुलांना ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण. आधी पोलिसांचे निलंबन, मग चौकशी. सामाजिक न्याय मंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांनाच आदेश. रस्त्यांच्या कामासाठी आता वापरलं जाणार सरकारी डांबर. रत्नागिरी MIDC च्या पाणी पुरवठ्यात 25% कपात. तापमानात झाली वाढ. पश्चिम घाटाला वाली कोण? संयुक्त राष्ट्र संघाला पडली चिंता. प्रत्येक गावात होणार आता शिवार संवाद सभा. आणि रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल. महामार्गावर वाहनांच्या रांगा. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे. महाविद्यालयीन मुलांना ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी. आधी पोलिसांचं निलंबन, मग चौकशी. सामाजिक राज्य न्यायमंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांनाच आदेश. महाविद्यालयीन मुलांना मारहाण प्रकरण प्रसारमाध्यमाकडून लावून धरण्यात आलं, याची दखल सामाजिक राज्य न्यायमंत्र्यांनी घेतली आणि त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात चोर समजून मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना आधी निलंबित करा आणि त्यानंतरच त्यांची चौकशी करा, असे आदेश सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्यावर लक्ष केंद्रित करताना ग्रामीण पोलिसांनी 5 जणांना चोर समजून ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली. या सर्वांना सकाळी सोडून दिल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणानंतर सामाजिक न्यायमंत्री यांनी आवर्जून त्याची दखल घेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत मारहाण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही दिलासा दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रथम पोलिसांना निलंबित करा, त्यानंतरच त्यांची चौकशी करून पुढील कारवाई करा, असे आदेश दिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. बेस्ट टीव्हीने हा विषय लावून धरला असून मुलांवरती अन्याय झाल्याचं तेथील पालकांकडून तसेच समाज बांधवांकडून बोललं जात आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्र्यांनी आदेश देऊनही अनेक तास उलटले तरी अजूनही मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित का करण्यात आलं नाही याची उत्सुकता जिल्ह्यासह शहरातील नागरिकांनाही लागून राहिली आहे. तर रस्त्यांच्या कामासाठी आता वापरले जाणार सरकारी डांबर. जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असून या कामांवर निकृष्ट दर्जाचे डांबर वापरले जात असल्याने रस्त्यांची काही महिन्यातच दयनीय अवस्था होते, यासाठी शासनाने सरकारी डांबर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते करताना कंत्राटदार निकृष्ट दर्जाचं डांबर वापरतात, त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता चांगली राहत नाही. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ठेकेदारांना सरकारी डांबर वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असून या रस्त्यावरही सरकारी डांबर वापरल्यास अनेक दिवस टिकतील, मात्र होणारे रस्ते निकृष्ट डांबरामुळे 1-2 महिन्यातच उखडून जातात आणि त्याचा त्रास येथील जनतेला तसेच वाहनधारकांना सहन करावा लागतोय. राज्यात वित्तमंत्र्यांनी ग्रामसडक योजना तयार केली असून या रस्त्यांच्या कामामध्ये ठेकेदारांकडून भेसळयुक्त डांबर वापरलं जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राहावा, वाहतूक सुरळीतरित्या चालू राहावी या दृष्टीने रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सरकारचे अंगीकृत असलेल्या तेल कंपन्यांच्या रिफायनरीमधूनच डांबर घ्यावं. या डांबराची गुणवत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2007 शासन परिपत्रकानुसार तपासून घेतली जाणार आहे. ठेकेदार सरकारी डांबर वापरतात का याची शहानिशा केली जाणार असून त्याची सर्व जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर राहणार आहे. त्याचबरोबर यापुढे बनावट बिले दिल्यास कारवाई केली जाणार असून रत्नागिरी जिल्ह्यात 1000 रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतात, यावरही नागरिक असमाधानी आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्यांसाठी शासकीय डांबराचा वापर झाल्यास निकृष्ट होणाऱ्या रस्त्यांना आळा बसेल आणि चांगल्या भरतीचे रस्ते वाहतूकदारांना उपलब्ध होतील. मात्र त्याकरिता गरज आहे ती पारदर्शकतेची, त्याचबरोबर शासकीय डांबराची आणि त्यावर लक्ष ठेवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची. वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी MIDC च्या पाणी पुरवठ्यात 25% कपात. तापमान वाढीचा परिणाम. गेल्या 2 महिन्यांपासून उष्णतेत होणारी वाढ आणि त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी घट लक्षात घेता 25% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी MIDC ला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणातील पाणी साठा संपूर्णतः संपत आला असून पाणी पुरवठा करताना त्यामध्ये 25% कपात करण्यात आली आहे. उष्म्यामध्ये झालेल्या वाढीने MIDC च्या 5 पैकी 4 धरणातील पाणी साठा पूर्णतः संपला आहे. केवळ निवसर धरणावर पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात आलंय. औद्योगिक क्षेत्रासह ग्रामपंचायत नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यात 25% कपात करण्यात आली असून 25 मे पर्यंत
उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन अतिरिक्त कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजुळे, झाडगाव, उद्यमनगर MIDCला पाणीपुरवठा करण्यासाठी हरचेरी येथील धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणात निवसर ते लांजा या भागातील 4 धरणातून पाणी सोडण्यात येतं. गेले 2 महिने पडलेल्या कडक उन्हाळ्यामुळे 4ही धरणातील पाणीसाठा पूर्णतः संपुष्टात आला आहे. उर्वरित निवसर धरण पूर्णतः क्षमतेने भरलेला आहे. त्या ठिकाणचा पाणीसाठा आता MIDCमध्ये सोडला जात असून उष्म्यामध्ये वाढ होत असल्याने बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे आणि त्यामुळे 25% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 8 MLT पाणी धरणातून उचललं जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेने नियमित पाणी पुरवठ्याबरोबरच 2 MLT अतिरिक्त पाणी MIDCकडे मागितलं आहे. येथील प्रशासनाबरोबरच पाणी संदर्भात असणारी जनतेची उदासीनता यामुळे पाण्याची कपात करण्याची वेळ आली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा असे शासन उपक्रम राबवित असताना प्रत्यक्षात मात्र याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही आणि त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. जल हे जीवन आहे याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे धरणे कोरडी पडली असून 1 महिना पाऊस न पडल्यास रत्नागिरी MIDC आणि शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो याचंही भान ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरासह MIDCमधील नवीन बांधकामाचा पाणी पुरवठा थांबवणेही गरजेचं आहे. पाण्याचा योग्य वापर करा, गरजेनुसारच पिण्याचे पाणी वापरा आणि आपलं जीवन वाचवा असा संदेश देत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा BestTVचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर्स, हिरो, ॲटलास, BSA, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकल्सची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कानमध्ये. 3-चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर. मुस्कानमध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी. म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कानमध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर पश्चिम घाटाला वाली कोण, संयुक्त राष्ट्र संघाला पडली चिंता. केंद्र सरकारने गाडगिल समितीची स्थापना 2010 सुमारास केली तेव्हा UPAची सत्ता होती. त्यावेळी या समितीने केलेल्या निरीक्षणानुसार समितीचा अहवाल UPA सरकारला सादर करण्यात आला. त्यानंतर दुसरी कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली, त्याचाही अहवाल सादर झाला. मात्र त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी हे दोन्ही अहवाल बासनात गुंडाळून ठेवल्याने पश्चिम घाटाला आता वाली कोण असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणाला निसर्गाने वैभव दिलं आहे, त्याचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी सरकारी स्तरावर मात्र आनंदी आनंदच दिसतो आहे. गाडगिल समितीने जो पर्यावरण संरक्षणाविषयी शिफारशी करणारा अहवाल सादर केला त्यातील हा प्रदेश इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात यावा या शिफारसीला कडवा विरोध या प्रदेशातील सर्व राज्य शासनांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा माधव गाडगिळ यांनी केलेल्या शिफारशींच्या अभ्यासासाठी कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या एका समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीने इको सेन्सिटिव्ह झोन 37% क्षेत्रावर असावं असं सुचवलं. त्यामध्ये कोणत्या भागांचा समावेश केला जावा याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार त्याची यादी तयार करण्यात आली. मात्र 2 वर्षाच्या कालावधीनंतरही या शिफारशींमधील विभागातील स्थाने निश्चित करण्याच्या दृष्टीने तसूभर देखील प्रगती झालेली नाही. पश्चिम घाट हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध प्रदेश म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मान्यता लाभलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने देखील या ठिकाणची जैवविविधता जतन करण्यासाठी सूचना केली. सुमारे 1000 ते 1200 किलोमीटर लांबीचा हा प्रदेश असून मोसमी पावसाचा प्रदेश, जलसमृद्धी लाभलेला सदाहरित असा हा प्रदेश असून यामध्ये जगातील एक अतिप्राचीन असा सह्याद्री पर्वत आहे. या पर्वताच्या रांगा सागरापासून पठारापर्यंत 2000 मैल दूरवर पसरलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोकणाचा समावेश होतो ही येथील लोकांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कोकणातही अत्यंत दुर्मिळ प्राणी सापडतात, त्यामध्ये फुलपाखरू सारख्या सुमारे 200 हून जास्त प्रजाती या ठिकाणी आहेत. तर देवगांडूळ म्हणजेच सिसिलियन अँबिबिलियनच्या जगात कोकणातच आढळणाऱ्या प्रजाती आहेत.
छोट्या भेडकाच्याही काही प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून सापांच्या काही दुर्मिळ जातीही कोकणात आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या कामात केंद्र शासनाने स्वारस्य दाखवावं आणि जगातील अतिप्राचीन आणि समृद्ध असणाऱ्या पश्चिम घाट जैवविविधतेचे रक्षण करावं, जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्याच्या 1882 गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या दुर्मिळ प्रजातींचे पुन्हा एकदा संरक्षण होण्यास मदत होईल. तर आता प्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीकडे लोकांचा कल वाढावा यासाठी प्रत्येक गावात शिवार संवाद सभा घेण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे. त्याचा फायदा होऊन रत्नागिरी जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात 25 ते 28 मे असे 4 दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते मंत्री पदाधिकारी यांच्यामध्ये शिवार संवाद सभा होणार आहे. एकूणच रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून वंचित शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना समजावून सांगितल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी राहत असून त्यांना शासनाच्या अनेक योजना माहीतच नसतात. प्रत्येक वाडी गावात कॉर्नर सभा घेऊन याची माहिती दिली जाणार आहे. यासाठी कृषी विभागाने आराखडा तयार केला असून या शिवार फेरी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात 1,00,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. यावर येथील शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचं आहे. प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होणार असून गावातील तरुणांनी या शिवार संवाद सभा कशा प्रकारे घेतल्या जातात, त्यावर किती रुपये खर्च होतो याचीही माहिती घ्यावी असं ज्येष्ठ नागरिकांकडून बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे येणाऱ्या पर्यटकांनी हाऊसफुल झाली असून महामार्गासह सागरी महामार्गावरही वाहनांच्या रांगा जागोजागी पाहायला मिळत आहेत. तसेच विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. उन्हाळ्याची सुटी पडल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मुंबई आणि पुण्यातून मूळ कोकणवासीयही त्यांच्या कुटुंबासह आपल्या गावी येत असल्याने रेल्वे एसटी यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वेने महामार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली असून मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळांना जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या गर्दीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शहरे हाऊसफुल झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचा हंगाम ऐन भरत असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे पर्यटक आता कोकणात मोठ्या संख्येने येत असून पर्यटनाबरोबरच फळांचा राजा हापूसचा स्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी सुरुवात केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भविष्यामध्ये सागरी महामार्गावरील रस्ते चांगले करताना ते रुंदही करावेत, जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही आणि जिल्ह्यातील वाढते पर्यटन हे भविष्यात विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल एवढं मात्र निश्चित. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे एक विशेष माहितीपट. अवश्य पहा. धन्यवाद. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाविद्यालयीन मुलांना ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण. आधी पोलिसांचे निलंबन मग चौकशी. सामाजिक न्याय मंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांनाच आदेश. रस्त्यांच्या कामासाठी आता वापरलं जाणार सरकारी डांबर. रत्नागिरी MIDC पाणी पुरवठ्यात 25% कपात. तापमानात झाली वाढ. पश्चिम घाटाला वाली कोण. संयुक्त राष्ट्र संघाला पडली चिंता. प्रत्येक गावात होणार आता शिवार संवाद सभा. आणि रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल महामार्गावर वाहनांच्या रांगा. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट TV चं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.